नमस्कार मंडळी, काल आपल्या शेतातली मोटर जळाली होती। आपल्या शेतामध्ये मोठी बोर आहे आणि ती जळाली होती। काल आम्ही काढली आणि आज भरून आणून आम्ही पुन्हा इथं बोरमध्ये मोटर सोडायला आलेलो आहोत। तर आम्हाला आता बोरमध्ये मोटर सोडायची आहे आणि आम्ही तुम्हाला कसं सोडायचं, कसं फिट करायचं सगळं सांगणार आहोत। तर तुम्ही काय करा, अपना कल्चर ॲग्रिकल्चर या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत। मोटरपासून आलेलं वायर आहे आणि हे इकडचं वायर आपल्याला केबल आहे, स्टॅटरला जोडायसाठी दिलेलं आहे मोटर। त्या दोघाचा जंट या ठिकाणी करायचा आहे आपल्याला। जंट अशा पद्धतीनं करायचा आहे की ह्यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे। अगोदर चिकटपट्टीवरून लावायची, त्यानंतर वरून गरम प्याज लावायचा। हे गरम प्याज, ह्याला गरम प्याज असं म्हणतात। हे चिकटपट्टी, पुन्हा त्याच्यावर चिकटपट्टी लावायची जेणेकरून मोटर पाण्यामध्ये गेल्यानंतर ह्या आपल्या वायराला पाणी लागणार नाही, त्याच्या जंटमध्ये पाणी जाणार नाही। जर पाणी गेलं तर पुन्हा मोटर जळण्याची भीती असते। आणि ह्या वायराचा जंट करताना अशा पद्धतीने करायचा की तिन्ही जंट एका जागी नाही आले पाहिजे, तीन वेगवेगळ्या ठिकाणी, एक थोडा समोर, एक त्याच्या थोडा समोर, एक त्याच्या थोडा समोर, अशा पद्धतीने ते जंट करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे आता आम्ही गरम प्याज लावत आहोत, चिकटपट्टीच्या वर गरम प्याज हे अशा पद्धतीने लावायचं। पुन्हा चिकटपट्टी लावायची त्याच्यावर। पुन्हा एकदा त्याच्यावरून चिकटपट्टी लावायची डबल। हे आहे गरम प्याज, अशा पद्धतीने मारायचा गरम प्याज, त्याच्यावरून चिकटपट्टी घ्यायची। गरम प्याज झालं बा, तिन्ही वायराला आपण चिकटपट्टी गरम प्याज लावल्यानंतर तिन्हीचा एका जागी जंट घ्यायचा, तिन्हीवर सुद्धा गरम प्याज लावून टाकायचं आणि त्याच्यावर पुन्हा चिकटपट्टी लावून फिट करून ठेवायचं। हे आपण गरम प्याजवर चिकटपट्टी लावत आहोत। हे वायर तयार होते एक प्रकारचं। हे झालं वायर आपलं ठीक जंट आहे असं कुठंच वाटणार नाही आपल्याला, चांगलं वायरासारखं वायर झालेलं आहे। ही आपली मोटर आहे। हे आम्ही आता मोटरला पाईप जोडत आहोत। हा पाईप सर्वात खालचा पाईप मोटरला चिटकून असलेला, अशा पद्धतीनं पाईप जोडून नंतर मोटर बोरमध्ये सोडायची आहे आपल्याला। हा पाईप बसिलेला आहे आम्ही आता मोटरला आणि यानंतर हळूहळू एक पाईप जोडत आम्ही मोटरमध्ये सोडणार आहोत। हे आमच्या बोरमध्ये इतके पाईप सोडावं लागतात, 10 पाईप आहेत एकूण। पाणी 60 फुटावर पाणी आहे आम्हाला। हा आमचा बोर, हे मोटर सोडायचं, ह्याला घोडी असं म्हणतात। हे तीन जे पाय दिसत आहेत हे घोडी आहे आणि हे मध्ये जे दिसत आहे याला चैन ब्लॉक म्हणतात। ह्याच्या सहाय्याने आपल्याला मोटर बोरमध्ये सोडायची असते। ही मोटरला बसवायची चाळणी जेणेकरून पाण्यासोबत आतमध्ये खडे जाणार नाहीत आणि मोटर आपली पुन्हा खराब होणार नाही, या उद्देशाने ही चाळणी बसवायची असते। हे आपली मोटर आता आपण बोरमध्ये सोडत आहोत। हळूहळू
हळूहळू मोटर आता बोर मध्ये जात आहे बघा। हा आहे क्लॅम्प, त्याला क्लॅम्प असं म्हणतात। हा पाईपाला फिट करायचा असतो आणि त्याला चेन ब्लॉक लावून हा खालचा क्लॅम्प काढून टाकल्यानंतर वरच्या क्लॅम्पला आपण हळूहळू आतमध्ये सोडायचं। या अशा पद्धतीने असाच वरच्या साईडला एक क्लॅम्प बसवायचा आणि खालून आपला ते बनवलेला गाळा वर घ्यायचा। हा गाळा वर ओढून त्या क्लॅम्पमध्ये बसवायचा आणि पुन्हा खाली सोडून द्यायचा। हा बसवला आपण त्या क्लॅम्पमध्ये गाळा, गाळा बसवल्यानंतर हा खालचा क्लॅम्प काढून घ्यायचा असतो। फार लक्ष देऊन बारकाईनं काम करावं लागते, खाली मान घालायला जमत नाही, बाजूला मान ठेवून हळून हळून अशा पद्धतीनं काम करावं लागते। आता हे सोडायला सुरू, अशा पद्धतीनं मोटर सोडावं लागते बोरमध्ये। हे झाला मोटर आणि एक पाईप, आता ह्याच्यावर दुसरा एक पाईप बसवायचा, त्या दोन्हीचा ह्या कपलमध्ये जंट करायचा आणि अशाच पद्धतीने अजून खाली सोडायचा पद्धतीने दुसरा पाईप त्याच्यावर जोडायचा असतो। हा झाला आपला दुसरा पाईप फिट, त्यानंतर वर त्याच्या इतक्यात असा क्लॅम्प बसवायचा असतो आणि चेन ब्लॉकचा गाळा नेऊन तिथं फिट करायचा आणि खालचा क्लॅम्प काढून घ्यायचा आणि खाली मोटर सोडायला सुरुवात।
हे क्लैम्प फिट करना सुरू है। हे अशा पद्धतीने इतक्यामध्ये क्लॅम्प फिट करायचा आणि क्लॅम्प फिट करताना एक लक्षात ठेवायचं की फिट करायचा, जेणेकरून त्याला आपण चेन ब्लॉक लावल्यानंतर तो निसटणार नाही किंवा लूज होणार नाही। जर लूज झाला तर पूर्ण मोटर आणि दोन्ही पाईप सोबत आतमध्ये जाणार, त्यामुळे थोडं लक्ष देऊन टाईट फिट करून घ्यायचा आपण नट। चेन ब्लॉक का बनवलेला आपण गाळा कवर पाहिलेला आहे। आता वरच्या क्लॅम्पला फिट करून अशा पद्धतीने वरच्या क्लॅम्पला तो गाळा बसवून खालचा क्लॅम्प हा काढून घ्यायचा आणि हळूहळू मोटर आतमध्ये सोडायची। तो स्क्रूड्रायव्हर आपण बसवत आहोत जेणेकरून तो चेन ब्लॉकचा गाळा सुटणार नाही, निघणार नाही, बाहेर येणार नाही। हा क्लॅम्प काढून घ्यायचा। हे वरच्या क्लॅम्प पासून हळूहळू आता खाली सोडायला सुरू करायचं। ही आता आपली शेवटची छडी राहिलेली आहे, ही पण सोडून द्यायची आहे। आता आपल्याला 19 छड्या आपण सोडणार आहोत आपल्या बोरमध्ये। ही सोडून दिल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो स्टार्टरला कनेक्शन कसं द्यायचं आणि बोर चालू झाल्यानंतर पाणीसुद्धा दाखवणार आहे। ही शेवटची छडीसुद्धा आपण आता सोडून देत आहोत। पहा अशा प्रकारे आपण आता सोडत आहोत, सगळ्या छड्या आपण सोडून दिलेल्या आहेत। आता शेवटची चालू आहे। हे झाले आता आपलं पूर्ण छड्या टाकून, मोटर टाकून झालेली आहे आपली। आपण आता स्टार्टरला कनेक्शन देऊ आणि पाणी चालू करू। आता आमचं पूर्ण छड्या सोडून झालेले आहेत, आम्ही मोटर आता बोरमध्ये सोडलेली आहे आणि हे आमचं स्टार्टर आहे। जवळ स्टार्टर दाखवू। हे आमचं स्टार्टर आहे आणि आम्ही ह्याला आता कनेक्शन देणार आहोत। आपण आता स्टार्टरला कनेक्शन देत आहोत मोटरचं आणि ह्यानंतर लगेच आपल्याला मोटर चालू करून बघायची आहे। हे पहा कनेक्शन दिलेलं आहे। आपण आम्ही आता मोटर चालू करत आहोत। ही झाली आपली मोटर चालू। हे आलं पाणी, मोटर झाली सुरू। आणि
अशा पद्धतीने आपण पूर्ण मोटर सुरुवातीपासून कशी सोडायची, कशी टाकायची, कसा जंट द्यायचा, पाईप कसा जोडायचा, घोडी कशाला म्हणतात, चेन ब्लॉक कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे. त्याच पद्धतीने याच्यासमोर सुद्धा आम्ही नवनवीन असेच शेतीतल्या कामाचे व्हिडिओ अपलोड करत राहू. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.